नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महादेव झोळ आणि आपण पाहताय अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा हा यूट्यूब चॅनल. सुरुवातीला आता आपण पाहताय मराठी विषयाबद्दल. तर 12वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये पहिला पाठ आहे वेगवशता. प्राध्यापक शिवाजीराव भोसले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा हा पाठ आहे. विषय मराठी आणि पाठ क्रमांक 1 वेगवशता. आता या शब्दावरून आपल्याला अर्थ कळतोय की या पाठामध्ये काय असणार आहे. वेग आणि वेगाच्या वशमध्ये जाणं म्हणजे वेगाच्या आहारी जाणं या पाठामध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपण सुरुवातीला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे नामवंत व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक आहेत. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानमाला गाजवलेल्या आहेत. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचबरोबर कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 आणि खंड 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू देखील होते. राजहर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार, त्याचबरोबर अशा अनेक विविध पुरस्कारांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. या वैचारिक पाठामध्ये लेखकाने आपण वेगाच्या आहारी गेलं नाही पाहिजेत. वाहने आपल्या मदतीसाठी आहेत, आपल्या गरजेसाठी आहेत, आणि मग ती गरजेसाठीची वाहनं आपण चालवत तर असतोच. त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो, परंतु तो परत वाचलेला वेळ आपण कशा पद्धतीनं वायपट घालवतो हे या पाठामध्ये दाखवून देण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि भारत यांच्या वेगाची या ठिकाणी तुलना करण्याचा प्रयत्न देखील लेखकानं केलेला आहे. अशा अनेक गोष्टींवरती लेखकानं वेगवशता या पाठामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्षात त्यांनी कशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये समजून सांगितलेलं आहे त्यात आपण या पाठामध्ये पाहूयातच. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनाचे चक्र फिरतच चाललेले असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती असे म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घराघरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी ती स्थिर असतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. तर पहिल्या या पॅसेजमध्ये लेखकानं आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाला गती असायला हवी. माणसाला देखील असते, ती विचारांना असते. एखाद्याचे विचार जर गतिवान नसतील तर कदाचित ती अधोगती असू शकते. परंतु जी गती दिशाहीन असते ती देखील अधोगती असते असे या ठिकाणी लेखकांनी म्हटलेलं आहे. गतीला ही योग्य दिशा असायला हवी. योग्य दिशेनं केलेली गती नक्कीच प्रगती साधते असं देखील या ठिकाणी लेखकाने म्हटलं आहे. माणसांना देखील गती असतेच आणि माणसे गती असताना देखील घराबाहेर पडतात आणि ते कधी कधी घराबाहेर पडून गतिहीन होतात. अशा पद्धतीनं लेखकाने या ठिकाणी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली की असे वाटतं की वाहने आली कुठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशदोषींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या काळामध्ये एवढी अवखळ वाहने आहेत, अतिशय वेगवान वाहने आहेत. आपण पाहतच असाल मोटरसायकली आणि मोठमोठ्या कार्स एवढ्या वेगानं वाहतात. साधारणपणे 200 पर्यंत अंतर, एका 200 किलोमीटरपर्यंतचं अंतर एका तासामध्ये कापण्याची क्षमता असणारी वाहने देखील आत्ताच्या या युगामध्ये आहेत. आणि त्या वेगाचा कधी कधी आपल्याला आवेग देखील होतो. मी आता एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठा प्रवास केला. आग्र्यापर्यंत ते घोडीवरती गेले. त्याचबरोबर आग्र्यावरून देखील मजल दर मजल करत ते घोड्यावरती चाले. मग जर आपण असा विचार केला की आत्ताच्या काळातली वाहने जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे असती तर त्यांनी संपूर्ण भारतावरतीच नव्हे तर कदाचित जगावरती देखील राज्य केलं असतं. त्या काळामधील लोकांची वैचारिक पातळी अतिशय उच्च होती असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर त्यांच्या गतीला कुठेतरी एक थोडासा बांध देखील होता. परंतु आजकाल अतिशय अवखळ वाहने आपण चालवतो आणि अवखळ वाहनांनी आपला वेळ जो वाचतो तो वाचलेला वेळ परत आपण कुठल्या तरी धावपळीसाठीच वाया घालवतो. म्हणजे आपण वेगवान तर आहोतच, परंतु त्या वेगाला आपल्या दिशा नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात की तुमच्या वेगाला जर दिशा नसेल तर कदाचित ती तुमची अधोगती देखील असू शकते. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशा दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला,
आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना तिसऱ्याच बाजूला. अशा पद्धतीनं जीवनाची ही टोकं साधणं खूप गरजेचं असतं. शेवटी गती ही घ्यावीच लागते, यथाप्रमाण गती ही गरज आहे. बघा, लेखक परत एकदा सांगतात की यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक प्रकारची विकृती मानली जाते. आपले काम यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा, त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा, तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात, घरोघर आणि दरडोई वाहनं उपलब्ध असते, रस्ते रुंद, सरळ आणि निर्विघ्न आणि एकमार्गी असतात, घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा अमेरिकेमध्ये नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर अमेरिकन नागरिकांना जावे लागते. यातून माणसा माणसात दुरावा निर्माण होतो, तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात, भान हरपले म्हणजे अस्वस्थता विसरून जाते, वेगात एक बेहोश देखील असतो. विद्यार्थी मित्रांनो, गती ही आपल्याला पाहिजेतच, परंतु ती गती ही आपली अधोगती देखील ठरायला नको. अमेरिकेमध्ये लोकसंख्या विरळ आहे, क्षेत्रफळ ही चांगलंच आहे, मग अशा या विकसित देशामध्ये तिथले रस्ते हे अतिशय कुठल्याही प्रकारचं विघ्न असणार नाही, असे निर्विघ्न म्हणजे कुठल्याही प्रकारचं विघ्न नसेल, असे सरळ एकमार्गी असतात आणि लोक दूर दूर राहतात, परंतु त्यांच्या काही कामासाठी त्यांना परत 100 मैलांपर्यंत यावं लागतं. जसं लेखकांनी सांगितलं की शाळा वेगळीकडे, घर वेगळीकडे, दवाखाना वेगळीकडे, मंडई वेगळीकडे, अशा पद्धतीनंच प्रत्येक न प्रत्येक गोष्ट वेगवेगळीकडे आहे. आणि मग ह्या गोष्टी आपल्याला साधायच्या असतील तर आपल्याला गती असायलाच हवी, परंतु ती गती ही कशी असायला हवी? गरजेपुरती असायला हवी, आणि गरजेपुरती गती ही कदाचित तुमची प्रगती असू शकते, असं या ठिकाणी लेखकाने म्हटलेलं आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं अजिबात कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज साधता येतात, थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती भारतामध्ये नाही. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते, गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते, गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. बघा, जर 2 चाकी आणि 4 चाकी वाहने ही आपल्याला गरजेची आहेतच, आणि कदाचित 2 चाकी आणि 4 चाकी वाहनेच भरकटण्याचा जास्त संधी असते, पण यांची जर गती आपण योग्य ठेवली तर ती वाहने, आणि गती जर योग्य नसेल तर कदाचित ती वाहने नसू शकतील, असं देखील या ठिकाणी लेखक म्हणतायत. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होत असते, मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवरती स्वार होतात. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की आरंभी आपल्याला वाहन पाहिजे असतं, गरज असते, आपल्याला कुठेतरी जायचं असतं, त्या गरजेपोटी आपण वाहनांवरती स्वार होतो, वाहन चालवतो आणि आपल्या निश्चित स्थळापर्यंत पोहोचतो. परंतु कधी कधी त्या धावणाऱ्या वाहनाचा वेग एवढा असतो की आपल्याला वाटतं की हे वाहन पळतंय, तेवढं आपण ताणतो, त्याला पळवतो, आणि मग त्या वाहनाचा वेग आपल्यावरती रूढ होतो. आपण वाहनांवरती न रूढ होता वाहन आपल्यावरती रूढ होतात, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. कामापुरते वाहन आणि त्याचा वेग कंट्रोलमध्ये जर आपण ठेवला तर नक्कीच आपल्याला ते वाहन गरजेचं होईल आणि जीवन देखील आपलं अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. वाहनांचा वापर खरं तर गरजेचा आहेच. जर आपल्याला एखादं काम चालत जाऊन 2 तासात होणार असेल तर तेच काम आपण वाहनांवरती बसून अगदी 1/2 तासामध्ये किंवा त्याच्यापेक्षाही कमी वेगामध्ये करू शकतो, आणि मग आपला वेळ उरतो. तो उरलेला वेळ आपण आपल्या कुटुंबामध्ये घालावा, आपल्या मुलांबाळांमध्ये घालावा, किंवा तो वाचनामध्ये, अभ्यासामध्ये घातला पाहिजेत, किंवा आपल्या ते शारीरिक आपल्याला थकवा नाही येणार याच्यासाठी घातला पाहिजेत, आराम करण्यासाठी सुद्धा घातला पाहिजेत. परंतु हे न करता आपण वाचलेला वेळ परत एकदा वाहनांवरती आरूढ होण्यासाठी वाया घालवतो आणि तिथेच आपली अधोगती होते, असं या ठिकाणी लेखक म्हणतात. प्रत्यक्षात मात्र घडते ते वेगळेच. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजामध्ये आढळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, ऋण काढून सण साजरा करणे, अर्थात कर्ज काढायचं आणि उधळपट्टी आणि सण साजरा करायचा.
तर आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन, मी किती श्रीमंत आहे, मी किती मोठा आहे, माझ्याकडे किती नवनवीन कार्स आहेत, वेगवेगळ्या गाड्या आहेत, किती धावणाऱ्या गाड्या आहेत, याचं प्रदर्शन घडवण्याची आता आपल्या लोकांमध्ये एक स्पर्धाच लागलेली आहे. एवढंच काय तर आता बुलेट हा एक ट्रेंड झालेला आहे. अनेक लोकांकडे बुलेट गाडी असते. वास्तविक पाहता छोटी एखादी कार, छोटी एखादी मोटरसायकल देखील आपल्याला इच्छित स्थळावरती नेऊन पोहोचवू शकते. परंतु असं नाही, माझे ऐश्वर्य, माझी श्रीमंती दाखवण्याचा जो लोकांमध्ये आता एक ट्रेंड झालेला आहे तो कदाचित आपल्या अधोगतीला कारणीभूत असू शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. बघा, कुठलंही काम नाही, कारण नाही आणि काहीच कारण नसताना आपल्या बायकोला पाठीमागं बसवायचं, आपण हिरो, ती होंडा, अशा पद्धतीची म्हण आहेच आपल्याकडे. आणि मग बाहेर जाऊन फेरफटका मारायचा आणि मग चार चौघांमध्ये मी किती मोठा, मी किती शहाणा, असं दाखवण्याची पद्धत आपल्या सगळ्या लोकांमध्ये प्रचलित आहे. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे कधी जाताना दिसत नाहीत. एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडीकडे रस्ते का दिसत नाहीत? आता बघा, यामध्ये ही पुण्यातली सगळी ठिकाणं या ठिकाणी आपल्याला लेखकानं सांगितलेली आहेत. जर आपल्याकडे आहेच वाहन आणि आपल्याला बायकोला घेऊन फिरायलाच जायचं आहे, तर मग रस्त्यावरती जाण्यापेक्षा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी रोड किंवा जंगली महाराज रोड ही गर्दीची ठिकाणं आहेत. या ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्याला आळंदी, बणेश्वर, विठ्ठलवाडी किंवा पर्वती अशा ठिकाणची एखादी धार्मिक स्थळं ही का लोकांना दिसत नाहीत, इकडे लोक हे जाणं पसंत करत नाहीत? तर पसंत काय करतात, चार चौघांमध्ये मी किती मोठा दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न, म्हणजे हा मिथ्या अभिमान बाळगण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोकांकडून केला जातो. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागते. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा कशासाठी घालवायचा? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणे रसिक संख्येने वाढत चाललेले असते. आता बघा, शेतात आपण राहत असू तर कदाचित आपल्याला काही निकडीच्या गरजेसाठी आपल्याला वाहनाची गरज पडू शकते. परंतु जर आपल्याला गरज नसेल तेव्हा देखील आपण शेतामध्ये जाताना वाहनांची ये जा करतो आणि उगीचच पेट्रोल, डिझेल याचा देखील आपण नायनाट करतो आणि त्याची आपण उधळपट्टी करतोच. आणि ही आता सध्या एक चवीनं, कौतुकानं किंवा रसिकतेनं वाढत चाललेली आहे असे या ठिकाणी आपल्याला लेखक म्हणतायत. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? या ठिकाणी लेखकाने सांगितले की माणूस चालू पळू शकतो देखील, परंतु जर कोणी चालू आणि पळू शकला तर त्याचं कौतुक कोणी करेल का? नाही नाही, त्याला विचारतील, अरे आज गाडी कुठे ठेवली तुझी, अरे आज चालतच निघाला, आज सायकलीवरती निघाला, अशा पद्धतीची अनेक प्रश्न विचारणारी लोक आपल्या समाजामध्ये असतात. आणि म्हणून मग परत आपण छोट्या छोट्या कामासाठी देखील आपल्या गाड्या बाहेर काढतोच. वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्राणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी खरंच असतात का? बघा, आता आपल्याकडे हा एक ट्रेंड चाललेला आहे की रात्रभर प्रवास करायचा, सकाळी कामं करून संध्याकाळी परत रात्रभर प्रवास करून घरात यायचं. तर मग रात्रभर प्रवास करणे एवढी महत्त्वाची कामं प्रत्येक वेळेस आपली असतातच का? रात्र आपल्याला परमेश्वरानं आराम करण्यासाठी, झोपण्यासाठी दिलेली आहे, परंतु यावेळेत देखील आपण रात्रभर प्रवास करतो आणि परत दिवसभर कामं करतो आणि परत आपल्या शरीराला नाही त्या व्याधींना आपण ग्रासून जातो. तर असं न करता आपल्याला गरजेपुरतंच आपण वेग असला पाहिजेत असं या ठिकाणी आपल्याला लेखक म्हणतायत. वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर ताण येतो, मनांवर, शरीरावर अनेक भागांवरती आपला ताण वाढतोच. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. होय मित्रांनो, आपल्याला या सगळ्यांना माहीतच आहे. आता आपल्या भारतातील रस्ते देखील खूप चांगले आहेत असं म्हणता येणार नाही. आणि मग यामुळे जर आपण सतत वाहनांवरती बसत असू, मोटरसायकलवरती किंवा कारमध्ये जरी बसत असू, तरी आदळ्यानं आपट्यानं आपले मणके, मज्जातंतू आणि विविध आपल्या शरीराचे अवयव हे निकामी होऊ शकतात. हळूहळू आपल्याला त्याचा त्रास जाणवतोच. कित्येक लोक आज आजारी आहेत मणक्यामुळं,
ते त्रस्त आहेत आणि मग या गोष्टींमुळं आपलं वाहनांमुळं आपलं जीवन वाढायचं ते कमी देखील होऊ शकतं असं या ठिकाणी लेखकाला म्हणावंसं वाटतं. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जकडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणे आहे. बघा, माणसाचं आरोग्य जर आपल्याला नीट ठेवायचं असेल तर आपण चढणे, उतरणे, बसणे, वाकणे, झुकणे, पळणे, उड्या मारणे ह्या सगळ्या गोष्टींचा व्यायाम आपला झाला पाहिजे. आणि आपण जर हे करत नसू, आरामात फक्त वाहनावरती बसू आणि प्रवास करत असू तर आपण निसर्गाच्या विरोधी वागतोय असं स्पष्ट दिसून येतं. आणि म्हणून निसर्गाच्या विरोधात वागल्यानंतर काय होतं हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. सध्या कोरोनाची जी मोठी साथ आहे ते कदाचित निसर्गाच्या विरोधात आपण वागतो म्हणूनच झाली असावी. आरोग्याची हानी करणे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढून पोचणार तरी कुठे? आपण आपल्या जीवनातील ताण तणाव वाढवून शेवटी पोचणार तरी कुठे? सगळ्यांना एकाच ठिकाणी तर जायचं आहे. आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. एखादा व्यक्ती उगीचच भावविवश होतो आणि मग तो वेगानं जायला लागतो आणि वेगानं जाणारा व्यक्ती वेगविवश होतो. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची देखील दाट शक्यता वाढते. जर आपल्या वाहनांचा वेग अनाठायी असेल, कंट्रोलमध्ये नसेल, जास्त असेल तर कदाचित वेगळा अपघात होऊन आपला अंत होण्याची देखील त्या ठिकाणी जास्त चान्सेस असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी लेखकानं सांगितलं आहे की वेग हा असला पाहिजे परंतु तो दिशा योग्य दिशेचा असायला हवा, तो कंट्रोलमधला असायला हवा. आपला वेग हा जर चुकीचा असेल, त्या वेगावरती कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नसेल तर नक्कीच तो आपल्यासाठी घातक आहे आणि आपल्याला धोकादायक आहे. त्याचबरोबर वाहने आपण वापरायला हवीत कारण ते आपली गरज आहे, आपल्या गरजेनुसार आपण वाहनं वापरली पाहिजेत. परंतु अनाठायी, ज्या वेळेस गरज नाही, अनावश्यक वाहनं वापरणं, त्यांचा अनावश्यक वेग असणं हे देखील आपल्याला चुकीचंच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर पाठ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच मला कमेंट करा. त्याचबरोबर आणि पुढच्या कोणत्या कोणत्या पाठावरती मी आपल्याला लेक्चर द्यायला हवं असं आपल्याला जर वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या पाठामध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या पाठाच्या प्रश्न उत्तरांवरती देखील फोकस टाकणार आहोत. तेव्हा पाहत रहा अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा हा यूट्यूब चॅनल. नमस्कार, धन्यवाद.